आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत मेळघाटातील आमझरी होणार मधाचं गाव आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या अचिंता शेऊलीनं भारोत्तोलनात पटकावलं सुवर्णपदक आतापर्यंत भारताची सहा पदकांची कमाई शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत अटक केली ईडीनं काल दिवसभर राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली तसंच पत्राचाळ जमिनीच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांची काल सहा तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली राऊत यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यापूर्वी सकाळी त्यांना सर जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे शिवसेना नेते आणि पक्षाचे प्रवक्ता संजय राऊत यांची भीती वाटत असल्यामुळे भाजपानं विरोधात अटकेची कारवाई केल्याचा आरोप राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी केला आहे राऊत यांच्या अटकेबाबत कुठलीही कागदपत्र ईडीकडून आपल्याला मिळाली नसून त्यांना या प्रकरणी फसवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे राऊत यांना ईडीनं दोनदा समन्स बजावून देखील त्यांनी चौकशीसाठी हजर व्हायला नकार दिला होता या पार्श्वभूमीवर ईडीनं काल दिवसभर मुंबईत भांडूप इथल्या राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली राज्यातील नवीन सरकारकडून पंतप्रधानांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत विशत केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचवा आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा तसंच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्य मुख्यमंत्र्यांचे पत्र पाठवा असेही निर्देश यावेळी देण्यात आले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत याचा विस्तृत आढावा घेतला यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना योजनांच्या अंमलबजावणीविषयी महत्वाच्या सूचना केल्या प्रारंभी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी बैठकीच्या आयोजनाविषयी प्रास्ताविक केलं तर सचिव श्रीकर परदेशी यांनी सादरीकरण केलं नागरिकांचा योजनांमधील सहभाग वाढेल असे पहावे असे निर्देश देऊन विशेषत जलजीवन मिशन कौशल्य विकास प्रधानमंत्री आवास योजना जन आरोग्य योजना अटल पेन्शन योजना पीएम गतीशक्ती क्षयरोगाचं उच्चाटन पीएम स्वनिधी योजना या यांच्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त नागप्रातील दीक्षाभूमी येथील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास विविध सामाजिक संघटनांनी अभिवादन केलं मिशन मुंबईद्वारा संचालित अमरावती जिल्ह्यातील संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूर इथं याही वर्षी मुलांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली मनपाच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केलं भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी असून गिरगाव चौपाटीवर बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले त्यासह इतर अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांच्या अटकेच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली त्यामुळं सभागृहाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित झालं होतं पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही या मुद्यावरून तसंच चार खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ सुरू केला त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं दरम्यान महागाईच्या मुद्यावर उद्या राज्यसभेत चर्चा केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभागृहात सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात राज्यातील नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन आणि ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत मधाचं गाव संकल्पना राबवण्यात येत असून अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील आमझरी गावाची निवड मधाचं गाव म्हणून करण्यात आली आहे त्या दृष्टीनं नियोजनाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा येत्या दोन आणि तीन ऑगस्ट रोजी अमरावतीला जाणार आहेत आमझरी हे गाव चिखलदरा पर्यटन स्थळाच्या नजिक असून आमझरी वन नर्सरी आणि पर्यटन स्थळ आहे या गावामध्ये स्थानिक आदिवासी बांधव आग्या मधमाशाचं मध काढण्याचा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं करत आहेत आमझरी गावात खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत स्थानिक लाभार्थींना आग्या मधमाशाचं शास्त्रीय पद्धतीनं मध काढण्याचं प्रशिक्षण देऊन मध काढण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं आहा आमझरी इथं संकल्पनेनुसार निसर्गातील मधमाशांचं संरक्षण आणि संवर्धनासोबतच मध आणि इतर उत्पादनापासून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा तसंच चिखलदरा इथं भेट देणाऱ्या पर्यटकांना मधमाशाचं निसर्गातील आणि मानवी जीवनातील महत्व याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम प्रस्तावित करण्यात आले आहे खादी निर्मितीच्या उद्योगातून शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊ शकतो खादीचा प्रचार आणि प्रसार केल्यास तसंच खादी वापराला प्रोत्साहन दिल्यास या क्षेत्रात उद्योग आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करता येतील या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी आज केलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ तसंच कस्तुरबा सौर खादी महिला समितीतर्फे आजपासून बडनेरा रस्त्यावरील पडिया सिटी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शन सुरू आहे त्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या हे प्रदर्शन पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू राहील या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील शंभर आदिवासी महिलांचा समावेश आहे सोलर रूफटॉप योजनेत ग्राहकांना तत्परतेनं आणि सुलभतेनं जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्यात येत आहे त्यामुळे यासाठी नियुक्त एजन्सीनंही आपल्या कामाचा वेग वाढवावा अन्यथा अशा एजन्सींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक प्रसाद रेश्मे यांनी महावितरणचे अधिकारी आणि एजन्सी यांच्या संयुक्त बैठकीत दिला बुलढाणा जिल्ह्यात ट्रक आणि बसचा अपघात होऊन अकरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील मेहकर डोणगाव इथं घडली प्राप्त माहितीनुसार औरंगाबादवरून नागपूरकडे जात असताना मेहकर तालुक्यातील ट्रक ट्रकनं बसला धडक दिली त्यामुळे घडलेल्या अपघातात अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आपल्या देशामध्ये तेल इंधनावर सोळा लाख कोटीची आयात होत असून हा खर्च कमी करण्यासाठी बायो सीएनजी ग्रीन हायड्रोजन याचा अत्याधिक उपयोग होणं आवश्यक आहे सोलर ऊर्जेच्या साह्यानं ग्रीन हायड्रोजन निर्मिती झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून ग्रीन हायड्रोजन बायोमासपासून तयार होत असल्यानं शेतकऱ्यांनीच या ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या नागपूर मुख्यालयाच्या स्थापनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अचिंता शेवलीनं आज सुवर्णपदक पटकावलं भारतीय भारोत्तोलन चमूची विजयी घोडदौड कायम ठेवत त्र्याहत्तर किलो गटात वीस वर्षीय अचिंतानं एकशे त्रेचाळीस किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकशे सत्तर किलो याप्रमाणे तीनशे तेरा किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं भारताच्या भारोत्तोलन संघानं आतापर्यंत सहा पदकं जिंकली आहेत यापूर्वी मीराबाई चानू आणि जेरेमी लाल रिनुंगा यांनी सुवर्णपदक तर बिंदिया राणी आणि आणि सरगर यांनी रौप्य पदक पटकावलं आहे गुरुराजा पुजारीनं कांस्य कांस्यपदक जिंकलं आहे अचिंताच्या सुवर्णपदकासह भारतानं आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोथडी संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत मेळघाटातील आमझरी होणार गाव आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या अचिंता शेवलीनं भारोत्तोलनात पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार